नमस्कार। आज फाल्गुन अमावस्या शके 1936 संभाजी महाराज पुण्यतिथी आणि विश्वदिन सादर करत आहोत ठाणे वार्ता। ठळक घडामोडी। वाहतूक शाखा आणि प्रादेशिक परिवहन विभागातर्फे अवैध रिक्षा वाहतुकीच्या विरोधात संयुक्त मोहीम। समूह विकास योजनेसंदर्भात एक सर्वंकष धोरण मुख्यमंत्री 31 मार्च पर्यंत जाहीर करणार आणि रंगरसिक परिवारातर्फे नववर्ष स्वागतासाठी गावदेवी मैदानात 16,000 चौरस फुटांची भव्य रांगोळी। या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच। ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत। ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। श्री स्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी। ठाण्यातील घडामोडी, कार्यक्रम, वादविवाद, अगदी गाणी, नाटक याचा आनंद घर बसल्या। पहा श्री स्थानक वाहिनी, आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्री स्थानक वाहिनी। ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या। ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com। नमस्कार मंडळी, दर रविवारी पाहायला विसरू नका। नमस्कार मंडळी, आपल्या प्रश्नांचं थेट उत्तर। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत। ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। गुढीपाडव्याच्या निमित्ताने रंगरसिक परिवारातर्फे यंदाही 16,000 चौरस फुटावर रांगोळी चितारण्यात आली आहे। काल महापौर संजय मोरे यांच्या हस्ते ही रांगोळी रसिकांसाठी खुली करण्यात आली। यंदा लक्ष्मीचं आसन असलेलं श्रीयंत्र अष्टलक्ष्मीसह या रांगोळीत चितारण्यात आलं आहे। 70 कलाकार रंगरसिक परिवाराचे वेदकट्टी यांच्या नेतृत्वाखाली ही रांगोळी काढण्यासाठी सहभागी झाले होते। ही रांगोळी काढण्यासाठी 1,000 किलो रांगोळी आणि 1,000 किलो विविध रंग वापरण्यात आले आहेत। ही रांगोळी गावदेवी मैदानात उद्यापर्यंत सर्वांना पाहता येईल। रंगरसिक परिवारातर्फे गेली 12 वर्ष नववर्षाच्या स्वागतासाठी अशी रांगोळी काढली जात आहे। प्रादेशिक मनोरुग्णालयात उपचार घेत असलेल्या मनोरुग्णांची राज्य महिला आयोगाच्या सदस्या चित्रा वाघ यांनी संवाद साधून त्यांच्याबरोबर भोजनाचा आस्वाद लुटला। राज्य महिला आयोगाच्या सदस्या चित्रा वाघ यांनी काल प्रादेशिक मनोरुग्णालय, जिल्हा शासकीय रुग्णालय आणि मध्यवर्ती कारागृहाला भेट दिली आणि रुग्ण तसंच बंदीवानांशी संवाद साधत त्यांच्या समस्यांचा आढावा घेतला। मनोरुग्णालयातील वॉर्ड, स्वच्छतागृह यांच्या तुटलेल्या खिडक्या यांची झालेली दुरावस्था पाहून सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं आणि यामध्ये तात्काळ सुधारणा करण्याचे आदेश दिले। तरीही वर्षभरापूर्वी पाहिलेल्या अनागोंदीपेक्षा मनोरुग्णालयात बरीच सुधारणा झाल्याचं त्यांनी नमूद केलं। ऐन दुपारी जेवणाच्या वेळेत त्यांनी मनोरुग्णांबरोबर जेवण घेतलं। जेवणाचा बेत कधी ठरवला जातो, पोळ्या कोण लाटतो असे प्रश्न विचारून त्यांनी मनोरुग्णांमध्ये बैठक मांडली। अनेक वयोवृद्ध रुग्णांशी संपर्क साधून त्यांनी आपुलकीने संवाद साधण्याचा प्रयत्न केला।
कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात लवकरच समूह विकास योजना जाहीर केली जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली आहे. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी मीरा भाईंदर मध्ये समूह विकास योजना जाहीर करावी यासाठी लक्षवेधी मांडली होती. त्यावेळी शिवसेनेचे आमदार सुभाष भोईर यांनीही कल्याण डोंबिवलीसाठी समूह विकास योजना लागू करण्याची मागणी केली होती. कल्याण डोंबिवलीमध्ये 565 धोकादायक इमारती आहेत. मुंबई ठाणे नवी मुंबई शहरात समूह विकास योजनेला मंजुरी मिळाली आहे, पण कल्याण डोंबिवलीमध्ये मात्र समूह विकास योजनेला मंजुरी मिळाली नव्हती. प्रताप सरनाईक यांच्या लक्षवेधीला उत्तर देताना कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील अतिधोकादायक इमारतींकरता स्ट्रक्चरल ऑडिट करून त्याचा अहवाल प्राप्त होताच समूह विकास योजना लागू केली जाईल अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. आमदार संजय केळकर यांनीही धोकादायक मोडकळीस आलेल्या इमारतींचा प्रश्न रखडल्यामुळं अनेकांचे हाल होत असल्याची बाब मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणली होती. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. उन्हाळ्याच्या सुट्टीत फिरायला जायचा विचार करताय? मग एक्सप्लोर ग्रुपच्या इनक्रेडिबल टूरचा अनुभव घ्या. मालवण, तारकर्ली, देवबाग, वेंगुर्ला, सावंतवाडी, कणकवली, रत्नागिरीसह अविश्वसनीय किल्ले, मंदिरं आणि समुद्र किनाऱ्यांचीही सफर. खास एसी बस आणि एसी निवासासह उन्हाळ्यातही लुटूया कोकणचा थंडगार आनंद. एक्सप्लोर ग्रुप घेऊन येत आहे इनक्रेडिबल कोकण दर्शन. आजच आपली जागा निश्चित करा. यासाठी संपर्क 750-626-0496 आणि 996-987-1098. आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा. ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराई पासून मुक्तता मिळवा. मौसम सारीज आणि मौसम फॅशन होलसेल मध्ये विश्वसनीय नाव. बस्ता आणि ऑफिस वेअरचे ड्रेस मटेरियल, पार्टी वेअर, डेली वेअर, सेमी स्टिच, रेडीमेड गाऊन आणि कुर्ती. साडीमध्ये शालू, घागरा चोली, ब्रायडल सारीज, ट्रेडिशनल सिल्क सारीज, कांजीवरम, पैठणी, डिझायनर सारीज आणि बस्त्याच्या साड्या. फक्त मौसम सारीज आणि मौसम फॅशन मध्येच, तेही होलसेल दरात किरकोळ विक्री. मौसम सारीज कोर्ट नाका सीकेपी हॉल जवळ खारकर आली ठाणे. मौसम फॅशन मौसम सारीज चवर पहिला माळा ठाणे. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यानपिढ्यांचं जिव्हाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल. आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीचीही सुविधा. डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वे पथ, ठाणे. 65 वर्षांची निरंतर सेवा. जयपुरी ज्वेलरी एक्झिबिशन कमसेल, 50% बचत. अमेरिकन डायमंड सेट्स, मंगळसूत्र, फॅन्सी ब्रेसलेट, फॅन्सी इयरिंग टॉप, रेडियम आणि गोल्ड प्लेटेड बांगड्या आणि अन्य ज्वेलरी. फक्त जयपुरी ज्वेलरी एक्झिबिशन मध्ये अशोका बेसमेंट जवळ, गोखले रोड, नौपाडा, ठाणे पश्चिम. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. अवैध रिक्षा वाहतुकीला चाप लावण्यासाठी वाहतूक पोलीस आणि प्रादेशिक परिवहन अधिकारी एकत्रित मोहीम राबवणार आहेत. या मोहिमेत भाडे नाकारणाऱ्या अथवा जादा भाडे आकारणाऱ्या रिक्षा चालकांना कायमची अद्दल घडवण्यासाठी थेट त्यांचे परवानेच रद्द केले जाणार आहेत. वाहतूक शाखा आणि प्रादेशिक परिवहन विभागातर्फे एका संयुक्त पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. नागरिकांना कोणत्याही तक्रारीसाठी 1825-335 असा मदत क्रमांक देण्यात आला आहे. ठाण्यात एकूण 27,000 अधिक रिक्षा आहेत, पण याशिवाय अवैध रिक्षांचा व्यवसायही जोरात आहे. गेल्या वर्षभरात 949 परवाने आणि 1419 वाहन चालवण्याचे परवाने रद्द करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली. पण अनेक पळवाटा असल्यानं कारवाईत ताळमेळ राहत नसल्याची कबुलीही प्रादेशिक परिवहन विभाग आणि वाहतूक शाखेतर्फे देण्यात आली.
परिवहन आयुक्तांच्या आदेशानुसार दोन्ही विभाग संयुक्तपणे कारवाई करणार आहेत. आतापर्यंत बेकायदा रिक्षा अथवा वाहतुकीचे नियम मोडणारे रिक्षाचालक दंड भरून पुन्हा व्यवसाय करण्यास मोकळे असत. तपासणीची मोहीम चालू असल्याची चाहूल लागली की अवैध रिक्षा गायब होतात. त्यामुळे वाहतूक शाखा आणि प्रादेशिक परिवहन विभागातर्फे एकत्रित मोहीम राबवली जाणार आहे. रिक्षा परवान्यासाठी असलेली 10वीची उत्तीर्णाची अट शिथिल करून महिलांना विशेष बाब म्हणून परवाना देण्याची विनंती परिवहन आयुक्तांकडे करण्यात आल्याची माहिती वाहतूक शाखेच्या उपायुक्त रश्मी करंदीकर यांनी यावेळी दिली. नववर्षाच्या निमित्तानं रंगरसिक ट्रस्टतर्फे सामाजिक बांधिलकी म्हणून पंचदान उपक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. विविध साधनांचा वापर करणारे आपण सर्वजण त्या साधनांची वापरून झाल्यानंतर योग्य प्रकारे विल्हेवाट लावण्याच्या बाबतीत मात्र उदासीन असतो. आपल्या घरातील विजेवर बॅटरीवर चालणारी उपकरणं पंखे मिक्सर गिझर टीव्ही फ्रीज लॅपटॉप कॉम्प्युटर अगदी मोबाईल सुद्धा आपण बदलण्याचा विचार करतो तेव्हा फारसा विचार न करता भंगारात देऊन टाकतो. परंतु त्या वस्तूंची विल्हेवाट लावताना वापरल्या जाणाऱ्या चुकीच्या पद्धती पर्यावरणासाठी आणि पर्यायानं तमाम प्राणीमित्रांसाठी हानिकारक ठरू शकतात हे आपल्या लक्षात येत नाही. या सगळ्याचा विचार करून ई वेस्ट प्लास्टिक वेस्ट चांगल्या स्थितीतील कपडे या गोष्टींचा योग्य प्रकारे पुनर्वापर करता यावा म्हणून पंचदान या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. आपल्याला घरातून नको असलेल्या वस्तू गावदेवी मैदानात आणून द्याव्यात असं आवाहन रंगरसिक ट्रस्टच्या वेदकट्टी यांनी केलंय. आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून 21 ते 28 मार्च दरम्यान शिवाजी मैदानात नवरात्र उत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. एका पत्रकार परिषदेत या नवरात्र उत्सवाचे आयोजक आणि खासदार राजन विचारे यांनी ही माहिती दिली. या नवरात्र उत्सवासाठी थायलंड येथील हिंदूंचं एक भव्य दिव्य मंदिर उभारण्यात आलंय. 40 फूट बाय 40 फूट जागेत मातेचा मुख्य गाभारा उभारण्यात आला असून यामध्ये थायलंडमधील हिंदू मंदिराची शैली मूर्ती कळस घुमट यांचा सुबक वापर करण्यात आलाय. थायलंडमधील हिंदू मंदिर शैलीतील इतर गोष्टींबरोबरच भारतीय पौराणिक कथेतील देवदूत परी यक्ष यक्षिणी यांच्या भव्य मूर्त्याही लक्ष वेधून घेत आहेत. कला दिग्दर्शक संजय धबडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही सजावट उभारली आहे. प्रख्यात लाईट डिझायनर राजू नेरूरकर यांनी अत्याधुनिक विद्युत रोषणाई साकारली आहे. उद्या सकाळी भव्य मिरवणुकीनं वाजत गाजत देवीचं आगमन होणार आहे. युवाट राष्ट्रसंत भय्यू महाराज यांची या नवरात्र उत्सवात प्रमुख उपस्थिती असणार आहे. याबरोबरच ठाणे परिसरातील विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांना ठाणे नवदुर्गा तर कर्तृत्ववान पुरुषांना ठाणे नवरत्न पुरस्कारानं गौरवलं जाणार आहे. याबरोबरच विविध मनोरंजनात्मक कार्यक्रमांचं आयोजनही करण्यात आल्याचं खासदार राजन विचारे यांनी सांगितलं.